गोवा राज्य शिवसेने पत्रकार परिषदे हाँ सगळ्या पत्रकार बंधु भगिनींचे हंगा स्वागत करता। मजे बरोबर आज पत्रकार परिषदे आसा उपराज्य प्रमुख बाब शैलेंद्र वेलिंगकर आणि तिसवाड़ी तालुका प्रमुख बाब महेश पेडणेकर। आयचो जो विषय आसा तो एज्युकेशन डिपार्टमेंटा संबंधान आसा। एज्युकेशन डिपार्टमेंटान आयच्यान म्हणजे 21 फेब्रुवारीच्यान शाळा स्कूल सुरू करपा खातीर परिपत्रक जारी केल्ले आसा आणि त्या प्रमाणे खुबशा जाग्यांचेर शाळा सुरूय जाल्ल्यो आसा 1 ते 9 मेरेन। हांगा अशें आदळून आयला की म्हाका कंप्लेंट जाली, खूप जाणांनी म्हाका फोन करून एक तक्रार केली की खुबशा शाळांनी म्हणजे वास्कोच्यान म्हाका फोन आयलो, म्हापशेच्यान जर म्हजे कडेन आयल्यात दोग तीग जाण, त्या भायर आनीक वेगळ्या वेगळ्या कडल्यान फोन आयले की एक आमी जाका हे म्हणटात कन्सेंट लेटर पेरंट्सा कडल्यान ते थोड्या शाळांनी मागिल्ले आसा। म्हजे कडेन हे आसा, हांव तुमकां व्हॉट्सएपारूय ताजी कॉपी धाडटा, हे म्हाका एकल्यान व्हॉट्सएपार धाडिल्ले। आतां एज पर दीस कन्सेंट लेटर तांणी आवय बापाय कडल्यान म्हणजे जे पालक आसा पेरंट्स आसा तांचे कडेन स्कुलान मागिल्ले आसा की तांणी हे कन्सेंट लेटर सायन करचे आनी तातूंत एक हांव तुमकां वाचून दाखयता। आय डू अंडरस्टँड मिस्टर सो एन सो पेरंट्स ऑफ सो एन सो स्टँडर्ड रोल नंबर वीश टू सेंड माय वॉर्ड टू अटेंड फिजिकल क्लासीस इन स्कूल एट माय ओन रिस्क। I will strictly follow the given timings to drop and collect my children from the school premises. I will be responsible for the child after the school hours. Okay. I will be responsible for the child after the school hours is okay. Pudun, I will send to attend physical classes in school at my own risk. Asha tarheche letter ye schoolani swatahun dhadille asa. जर एज्युकेशन डिपार्टमेंटान जर तांकां कितें नोटिफिकेशन धाडलें आसत जाल्यार हांव प्रसार माध्यमा समोर आनी प्रसार माध्यमा मार्फत एज्युकेशन डिपार्टमेंटाक सांगूंक सोदता की तुमी जर अशें परिपत्रक काडला की अशा तरेचो कन्सर्न पेरंट्सा कडल्यान घेवचो जाल्यार आमचो ताका आक्षेप आसा शिवसेनेचो आनी आमी मागता डिपार्टमेंटा कडेन की बेगींतल्या बेगीन हे जे तुमी नोटिफिकेशन काडला ते फाटी घेयात। पूण म्हाका दिसना की एज्युकेशन डिपार्टमेंटान अशें परिपत्रक घाला कारण खंयच अशी ताजी नोंद ना आनी आमकां जेन्ना पालक हांवूय एक पालक तेन्ना आमकां जेन्ना कळ्ळें पेपरार आयले माध्यमांचेर आयले प्रसार माध्यमांचेर की सोमारच्यान स्कुलाक काड तेन्ना इतले आमकां म्हणजे आमी निकश काडलो की तज्ञांचो सल्लो घेवन कित्याक प्रत्येक हातून तज्ञ आसता। आतां कोविडाचे कशी पोझिशन आसा कितें आसा आनी ते संगमतान म्हणजे हेल्थ डिपार्टमेंट आणि एज्युकेशन डिपार्टमेंट हांच्या कॉर्डिनेशनान हो निर्णय घेतिल्लो आसा असो आम्ही निकश काढला आणि तज्ञांच्या सल्ल्यानुसारच घेतिल्लो आसा। म्हणून म्हाका दिसना समज कोविडाची तशी स्थिती ना चिंताजनक स्थिती ना कित्याक आज आमकां दिसून येता की आज कोविडाची तशी चिंताजनक स्थिती ना आणि ताज्या खातीर स्कुलां ही चालू केन्ना तरी करूंकच जाय त्या दृश्टीन सरकारान पावल घेतला म्हणजे एज्युकेशन डिपार्टमेंटान। इतले आसतना अशें परिपत्रक न काडटा जर खंयचे स्कूल अशें कन्सेंट लेटर फोर्सेबली घेवंक सोदता जाल्यार एज्युकेशन डिपार्टमेंटाचें काम आसा तांची ड्युटी आसा की प्रत्येक स्कुलांक सर्कुलर धाडचे की अशा प्रकारचे कोणेच कृत्य करचे न्ही कित्याक पेरंट्स हाजे खातीर भिल्ले आसा। म्हाका खूब जाण पेरंट म्हणटा की आज आमी अशें लेटर सायन करूंक शकना कारण आमी कितें भुरग्यांक बरोबर वचून स्कुलांत बसूंक शकना म्हणून की वचून आमी सायडीक बसल्यान गायड केले की भुरगे मास्क घालता काय ना सोशल डिस्टन्सींग पाळटा काय ना म्हणून ही जी ड्युटी आसा आणि हे जे सगळे आमी एसओपीज म्हणटा हे स्कुलांत पाळपाचे आसता पेरंट स्कुलांनी येवन हे पाळूंक शकना म्हणून अशें परिपत्रक काडप हे चूक कारण अशें तुमी जर ओन रिस्क म्हणत जाल्यार खूब जाण आपल्या भुरग्यांक धाडूंक सोदचे ना स्कुलांनी। जेन्ना तुमी सांगले की एक तज्ञाचो सल्लो घेवन आमी डिसायड केला एक्सपर्ट जे आसता तांचो सल्लो घेवन आमी डिसायड केला की स्कुलांत सुरवात करपाक हरकत ना ताजे उपरांत स्कुलां सुरू जावंक जाय अशा प्रकारे हे जे कितें केल्ले आसा कृत्य हे निशेधार आसा। आमचो हाका पूर्णपणे आमचो विरोध आसा शिवसेनेचो हांगा खंयच्याच पालकांक
किंवा पीटीए पालक शिक्षण संघटना किंवा खंयच्याच राजकीय पक्षान हाका आक्षेप घेवंक ना म्हणजे स्कुलां स्टार्ट करपाक अशें आसतना सुद्दां स्कुलान आपूण जावन ही लायन घालप हाजेर आनी अशा प्रकारचे जे आमी हॉस्पिटलांनी बी घेता पळय एट युअर रिस्क पेशंटांक एडमिट करून अशें करप हे अन्यायकारक आसा कारण आज जर खंयचो लेबर सुद्दां जर एका कोणा कडेन कामाक वता कॉन्ट्रॅक्टर किंवा कंपनीन जाल्यार तांचे कडल्यान अशें करून घेना थंय कितें जाय जाल्यार ताका कॉम्पेन्सेशन दिवपाचें कंपनीचें काम आसता तशाच प्रकारे जेन्ना पालक आपल्या पाल्यांक आपल्या भुरग्यांक एका जेन्ना स्कुलान धाडटा तेन्ना ती टिचरांची रिस्पॉन्सिबिलिटी आसता पयली पासून की तांणी थंय तांचेर लक्ष दवरप तुमी म्हणू शकना की तुमी येवन स्कुलान पळया थंय फाल्यां तांचे कितें जाल्यार आमी हात वयर करतले अशा प्रकारचे जबाबदारी झटकुपाचे जे काम आसा ते एज्युकेशन डिपार्टमेंट करूंक शकना अशें जर परिपत्रक एज्युकेशन डिपार्टमेंटान काडला तांणी बेगीच्या बेगीन फाटी घेवचे आनी ना जाल्यार दुसरे परिपत्रक काडचे की अशा प्रकारचे जे हे म्हणजे ऑथरायझेशन लेटर किंवा कन्सेंट लेटर दिवपाची किंवा घेवपाची रॉंग प्रथा जी चालू जाल्या ती बंद करची म्हणून महाराष्ट्रात अशा प्रकारचं लेटर त्यांनी पाठवलं नव्हतं की तुम्ही सिग्नेचर द्या आणि पाठवा तेव्हा जेव्हा महाराष्ट्रात सुरू सुद्धा केलेलं तेव्हा थोडी परिस्थिती चिंताजनक होती तरी त्या सरकारनं महाविकास आघाडीच्या सरकारनं कुठेतरी वाटलं असणार की मुलांचं नुकसान होत आहे कारण आम्ही जर बघितलं तर ऑनलाईन शिक्षणामुळे खूपशे प्रॉब्लेम्स येतात मी पण एक पालक आहे मी पण बघितले आणि आता तर असं झालंय ना की पालकांना पण वाटायला लागलंय की कुठेतरी शाळा ह्या सुरू व्हायला पाहिजे म्हणून त्यामुळे आज गोव्यात हे चालू झालंय आणि अशा प्रकारचं म्हणजे लेटर म्हणजे एकदम जास्तच झालं जर आज जर शाळा सुरू झाल्या गोव्यात कोविड परिस्थिती नियंत्रणात झालेली आहे पण उद्या सकाळी एखाद्या मुलाला जर त्या ठिकाणी काही लागण झाली तर त्याला जबाबदार कोण असणार मग बघा आता हेच मी सांगतोय तज्ञांच्या सल्ल्यानुसार कुणीच पालकाने किंवा पालक टीचर संघटनेने कुठे त्याला आक्षेप घेतलेला नाही बरोबर की नाही कुठेच कोणी आक्षेप घेतलेला नाहीये आणि सगळ्यांचं असं निकष काढलाय की तज्ञांच्या सल्ल्यानुसारच तज्ञांना विश्वासात घेऊनच शाळा सुरू होत आहे म्हणून हे जे प्रश्न आहेत संबंधित ते मला वाटतं तज्ञांनी सांगायची गरज आहे कारण मी त्यांच्याकडे तज्ञ नाहीये मी फक्त काय आवाज उठवला आहे कारण जे पॅरेंट्स आहेत त्यांनी मला कंप्लेंट केली की अशा प्रकारचं जर लेटर आम्हाला पाठवत असेल तर आम्ही हे सही करणार नाही म्हणजे उद्या सकाळी एखादा मुलगा समजा कोविड बाधित निघाला आणि समजा उद्या सकाळी शाळेने पालकांनी जर समजा त्याच्या शाळेवरती दबाव टाकला तुम्ही शाळा सुरू केल्यात आणि आमच्या मुलाने हे झालं मग जबाबदारी कोणी कोणी घ्यायची नेमकी याबद्दल आता जबाबदारी पूर्णपणे शिक्षण खात्याची कसं आहे जेव्हा आपण त्यांनी आता उद्या कोविड नियंत्रणात आल्या कारणाने जेव्हा सगळे व्यवसाय चालू झाले त्यानंतरही दुसरी म्हणजे सेकंड वेव्ह आली पण त्याच्यासाठी कोणाला जबाबदार धरू की नको धरू हा एक वेगळाच विषय होतो तुम्ही याविषयी शिक्षण खात्याशी काय पत्रव्यवहार वगैरे केला का नाही मी आता शिक्षण खात्यानं प्रथम कारण मला एक काल संध्याकाळीच कळलं आज मी पत्रकार परिषद घेऊन तुमच्या मार्फत हे आता त्यांना मी कळवतो आहे आणि मी त्यांना जाऊनही भेटणार आहे प्लस मी फोन पण करणार आहे.